कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ससून हॉस्पिटलमधल्या दोन डॉक्टरांनी फेरफार केल्याचं समोर आलं. त्यानंतर सरकारकडून या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ही त्रिसदस्यीय समिती असून ससूनमध्ये ती दाखल झाली. डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीनं ससून हॉस्पिटलच्या डीनची भेट घेतली. ससून प्रशासनाची SIT मार्फत चौकशी करण्यात आली, तसंच ससूनच्या ब्लड लॅबची पाहणी करण्यात आली. कल्याणीनगरमधील अपघाताचा घटनाक्रम कसा होता, त्या दिवशी नेमकं काय घडलं, ब्लड सॅम्पलचा फेरफार कुणी केला, त्या संबंधित सगळ्यांची चौकशी होणार आहे. CCTV रजिस्टर बुक तपासलं जाणार आहे. कर्मचाऱ्यांसोबत चौकशी समिती बोलणार आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे माहिती घेणं सुरू आहे आणि तसे आम्ही आता रेकॉर्ड्स वगैरे गोळा करण्याचं काम आत्ताच सुरू झालेलं आहे. त्याच्या संबंधी सगळी माहिती अधिष्ठाता आणि अधीक्षकांकडून घेत आहोत. जे गव्हर्नमेंटचे MCSR नियम आहेत, त्याच्या चौकशीचे नियम स्पष्टपणे दिलेले आहेत, त्याप्रमाणे आम्ही चौकशी करीत आहोत. ब्लड सॅम्पलची फेरफार झाल्याच्या गंभीर प्रकरणानं विरोधकांनी सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरलं, त्यामुळे आता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या चौकशी समितीच्या अहवालाकडे राज्याचं लक्ष लागलंय. पुण्यात